नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग 11वी कला विषय समाजशास्त्र यामधलं प्रकरण पहिलं आपलं समाजशास्त्राची ओळख किंवा परिचय। यामध्ये काल आपण समाजशास्त्राच्या व्याख्या आणि स्वरूप बघितलं, त्यामध्ये आज आपल्याला समाजशास्त्राची उदय आणि व्याप्ती कशी झालेली हे आपल्याला बघायचं आहे। बघा, समाजशास्त्राच्या उदयाची प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपल्याला समाज आणि त्या त्या काळातील विचार यातील संबंध जाणून घेणे महत्त्वाचे आहे। प्रत्येक कालखंडातील परिस्थिती, सामाजिक परिस्थिती आणि त्यात निर्माण होणारे विचार यांच्यामध्ये संबंध असतो आणि त्या काळावर त्याचा प्रभाव असतो, तसेच त्याच्यात सुसूत्रता असते। बघा, काय सांगितलं ठिकाणी त्यांनी, समाजशास्त्राच्या उदयाची प्रक्रिया समजून घेण्यासाठी आपल्याला समाज आणि त्या त्या काळातील विचार यातील संबंध जाणून घेणे महत्त्वाचे आहे। म्हणजे त्या त्या काळातील म्हणजे कोणत्या, ज्या ज्या पद्धतीनं मानवानं समाजामध्ये ज्या ज्या गोष्टी अवगत केल्या किंवा ज्या ज्या गोष्टीची देवाणघेवाण होते, अशा गोष्टी केल्यानंतर त्या माणसाचे त्यावेळेचे विचार आणि त्याची कामाची पद्धत किंवा ती क्रिया ही फार महत्त्वाची असते। म्हणजे त्यात सुसूत्रता असते, कारण त्याचं लिमिटेशन असतं की तो माणूस त्या पद्धतीनं तशा पद्धतीनं काम करत असतो, जिथपर्यंत त्या व्यक्तीचे विचार येतात तिथपर्यंत। तर बघा, अशा गोष्टी करत असताना समाजामध्ये ज्या ज्या काही गोष्टी घडतात किंवा कराव्या लागतात, त्या त्या गोष्टीचा विचार करत असताना मानव हा ज्या प्रक्रिया करतो किंवा जे काम करतो, त्या कामाची पद्धत, त्याची विचार करण्याची पद्धत आणि ते काम याच्यावर सगळ्या काही गोष्टी अवलंबून असतात। तर बघा, सुरुवातीच्या काळातील समाजशास्त्रज्ञांनी ज्या कल्पना किंवा विचार केला, त्याचे मूळ हे युरोपातील सामाजिक परिस्थितीमध्ये दिसून येते। युरोपातील फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांती क्रांतीमुळे जे प्रचंड आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिवर्तन झाले, त्यातून समाजशास्त्राचा एक शास्त्रीय विद्याशाखा म्हणून उदय झालेला आपल्याला दिसून येतो। या बदलांच्या कालखंडाला युरोपमधील प्रबोधनाच्या कालखंड असे म्हटले जाते, कारण याच काळात 18व्या शतकातील फ्रेंच तत्ववेत्त्याच्या विचारांना मूर्त प्रकट रूप प्राप्त झाले। तर बघा, सुरुवातीच्या काळामध्ये युरोपमधील जे फ्रेंच राज्यक्रांती होती किंवा जी त्यांची काम करण्याची पद्धत होती किंवा औद्योगिक क्रांती होती, औद्योगिक क्रांती म्हणजे काय, कारखानदारी पद्धत। आता फ्रेंच लोक ज्यावेळेस भारतामध्ये आले, त्यावेळेस त्यांनी काय केलं होतं, भारतामध्ये येताना त्यांनी व्यापार करण्यासाठी आलेले होते। मग व्यापार करत असताना कच्चा माल घ्यायचा, त्याला पक्क बनवायचं आणि तो माल मार्केटमध्ये विकायचा। हे करत असताना त्यांनी काय केलं, मग वेगवेगळ्या प्रकारचे औद्योगिक कारखाने आपल्याकडे चालू केले भारतामध्ये, आणि तेच माल हे भारतामध्ये बनू लागले आणि याच ठिकाणी परिपक्व करून परत मार्केटमध्ये तोच माल ते विकत असत। म्हणून या दोन क्रांतीमध्ये किंवा औद्योगिक क्रांतीमुळे ज्या ज्या काही गोष्टी घडल्या, त्या प्रचंड आर्थिक, सामाजिक आणि राजकीय परिवर्तन यामध्ये झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। मग बघा, एक शास्त्रीय विद्याशाखा म्हणून उदयास आली। कोणती? समाजशास्त्राचा एक शास्त्रीय विद्याशाखा म्हणून उदय झालेला आपल्याला पाहायला दिसून येतो। या बदलाच्या कालखंडाला युरोपमध्ये प्रबोधनाचा कालखंड असे म्हटले जाते, कारण याच काळात 18व्या शतकातील फ्रेंच तत्ववेत्त्याच्या विचारांना मूर्त रूप प्रकट प्राप्त झाले आहे। मग ज्या ज्या काही गोष्टी त्या फ्रेंच राज्यकर्त्यांनी आपल्या भारतामध्ये आल्यानंतर सुरू केल्या होत्या, मग ती कारखानदारी पद्धत असन, त्यामध्ये लागणारं मजूर असन, त्या मजुराला लावण्यासाठी त्यांनी जे काही जे वेगळेवेगळे त्या लोकांना पटल, अशा ज्या काही गोष्टी करत गेले, त्यातून खरं मूर्तरूप हे 18व्या शतकामध्ये खऱ्या विचारांना प्रकट झालं असं आपल्याला ठिकाणी पाहायला मिळतं किंवा त्याची माहिती मिळते। प्रबोधन काळात पारंपरिक विचार प्रक्रियेत टोकाचे बदल झाले व विचार करण्याची आणि वास्तवाकडे बघण्याच्या नवीन पद्धती पुढे आल्या। जीवनातील प्रत्येक गोष्टीकडे व्यक्ती नवीन दृष्टिकोनातून बघू लागल्या। विज्ञान, वैज्ञानिक आणि विवेकवादी विचारांना महत्त्व प्राप्त झाले। फ्रेंच राज्यक्रांती आणि औद्योगिक क्रांतीच्या काळात
जी वैज्ञानिक आणि व्यावसायिक क्रांती झाली त्यातून एक नवीन दृष्टिकोन निर्माण झाला, त्यातूनच समाजशास्त्राचा उदय झाला. मग या सगळ्या गोष्टी घडत असताना ज्या ज्या गोष्टी त्या 18व्या शतकामध्ये घडून गेल्या किंवा ह्या फ्रेंच राज्यक्रांतींनी घडून दाखवल्या किंवा करून दाखवल्या, म्हणजे त्यांचे जे विचार होते हे विचार कशा पद्धतीचे होते? स्वतःचा व्यापार चालावा, स्वतः या ठिकाणी आपल्याला आपली सत्ता किंवा अस्तित्व जास्तीत जास्त टिकून राहावं, जेणेकरून आपल्याला भारत देशामध्ये आपल्या समाजाची संस्कृती वाढेल म्हणून हे लोक या गोष्टी या ठिकाणी करू लागले. त्याच्यानंतर बघा, औद्योगिक क्रांती आणि फ्रेंच राज्यक्रांतीने जुन्या युरोपातील प्रत्येक गोष्टीला आव्हान उभे केली. वर्गाची पुनर्रचना झाली, जुनी वर्गव्यवस्था मागे टाकून नवीन वर्ग निर्माण झाली, धर्माला आव्हान निर्माण झाले, धर्माचे महत्त्व कमी झाले, कमी होऊ लागले, कौटुंबिक संरचना मूल्य बदलली, महिलांच्या स्थानात बदल होऊ लागला, राजेशाही नष्ट होऊन लोकशाहीचा उदय झाला, धर्म समुदाय सत्ता संपत्ती आणि समाजाची संकल्पना देखील बदलली. या सर्वांतून निर्माण झालेल्या सामाजिक परिस्थितीतून समाजशास्त्राचा उदय कसा झाला हे आपण पाहू. सामाजिक परिस्थिती, व्यावसायिक आणि वैज्ञानिक क्रांती, बौद्धिक शक्तीचा प्रभाव, औद्योगिक आणि फ्रेंच राज्यक्रांती या सर्व घटनांच्या परिणामामुळे युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर परिवर्तन झाले व त्यातून समाजशास्त्राचा उदय झाला. तर बघा, ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना मित्रांनो, ज्या गोष्टी समाजासाठी करायच्या किंवा ज्या गोष्टीनं समाजामध्ये काहीतरी बदल होऊ शकतो याची सुरुवात खऱ्या अर्थानं फ्रेंच राज्यक्रांतींनी हे भारत देशात चालू केली होती. त्याचं कारण असं होतं की त्यांची जी औद्योगिक पद्धत होती किंवा औद्योगिक क्रांती होती, ही औद्योगिक क्रांती म्हणजे काय? कारखानदारी पद्धत. सुरुवातीच्या कालखंडामध्ये फ्रेंच राज्यकर्त्यांनी काय केलं होतं या ठिकाणी? फ्रेंच राज्यकर्त्यांनी आपल्याला औद्योगिक क्रांती ही चालू केली होती. मग त्या ठिकाणी कामाला असणारा मजूर किंवा त्या मजुरांना देण्यात येणारा जो काही मोबदला आहे तो कशा पद्धतीने द्यावा, त्यांचा विचार कशा पद्धतीने करावा, या सगळ्या गोष्टी ह्या लोकांनी त्यावेळेस केल्या होत्या. तर अशा पद्धतीनं फ्रेंच राज्यक्रांती या सर्व घटनांच्या परिणामामुळे युरोपमध्ये मोठ्या प्रमाणावर परिवर्तन झाले व त्यातून समाजशास्त्राचा एक उदय झाला. म्हणून समाजाचा अभ्यास करण्यासाठी खऱ्या अर्थानं समाजशास्त्राचा उदय 18व्या शतकापासून झाल्याचं आपल्या ठिकाणी पाहायला मिळतं. त्याच्यानंतर बघा, समाजशास्त्राच्या निर्मितीवर प्रभाव टाकणारे काही घटक आपल्याला ठिकाणी बघायचे आहेत. त्यामध्ये एक नंबरचा पॉईंट आहे आपला व्यापारी क्रांती. बघा, सन 1450 ते 1800 या काळात घडलेल्या अनेक घटनांची मालिका म्हणजे ही क्रांती होय. या सर्व घटनांमुळे युरोपमधील मध्ययुगातील कंठित आणि उपजीविकेपुरती असणारी अर्थव्यवस्था बदलू लागली. व्यावसायिक क्रांती म्हणजे उद्योग आणि आर्थिक व्यवहारात वाढ होऊन मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढ झाली. त्यामुळे युरोपीय देशांची आर्थिक व राजकीय सत्ता निर्माण झाली. उद्योगासाठी भूमार्गापेक्षा सागरी मार्गांना अधिक पसंतीक्रम मिळू लागला. युरोपमधील बाजारात पूर्वेकडील आलेल्या उत्पादित माल, मसाले आणि कापडाची रेलचेल दिसू लागली. बघा, 1450 ते 1800 या काळात घडलेल्या ज्या काही घटना आहेत त्या घटनेची मालिका म्हणजे ती एक क्रांती होय. तर कशा पद्धतीची क्रांती होती ती? या सर्व घटनांमुळे युरोपमध्ये मध्ययुगातील कंठित आणि उपजीविकेपुरती असणारी अर्थव्यवस्था बदलू लागली होती. यांची अर्थव्यवस्थेत तिथं काय झाला होता? बदल झाला होता. त्याचं कारण काय? तर व्यापार करण्याची त्यांची पद्धत ही भारत देशात आल्यानंतर त्यांना एक वेगळ्या प्रकारची वाटली किंवा इथं मोठमोठ्या बाजारपेठा त्यांना उपलब्ध झाल्या. मग जेवढाही काही माल ते तयार करू लागले हा पूर्ण माल, कच्चा माल घेऊन पूर्ण पक्व माल करून पक्का माल ते ज्यावेळेस व्यापारी म्हणजे बाजारपेठेत विकू लागले त्यामधून जे मिळणार त्यांचा मोबदला आहे, हा मोबदला किंवा तो नफा या लोकांना जास्तीत जास्त मिळू लागला. म्हणून यांची औद्योगिक क्रांती खऱ्या अर्थाने या ठिकाणी अर्थव्यवस्था बदलून गेली. आणि व्यावसायिक क्रांती म्हणजे उद्योग आणि अर्थव्यवहारात वाढ होऊन मोठ्या प्रमाणात उत्पादन वाढ झाली. त्यामुळे युरोपीय देशाची आर्थिक व राजकीय सत्ता या ठिकाणी निर्माण झाली होती. कुठे? भारतामध्ये. का? तर या लोकांनी ज्या ज्या काही गोष्टी या भारत देशामध्ये केल्या, सुरुवातीच्या काळामध्ये व्यापार करण्यासाठी आले, नंतर औद्योगिक क्रांती सुरू केली. औद्योगिक क्रांती करत असताना त्या ठिकाणी त्यांनी सत्ता स्थापनेचं कार्य चालू केलं.
मग वेगवेगळ्या ठिकाणी लोकांसोबत ते युद्ध करू लागले, मग तो तो प्रदेश ते काबीज करून घेऊ लागले. ह्या सगळ्या गोष्टी ते करत असताना त्यांची सत्ता या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर वाढली. आणि अर्थ जे आर्थिक मोबदला आहे हा जास्तीत जास्त वाढू लागला, म्हणून राजकीय सत्तासुद्धा त्यांची निर्माण होऊ लागली. उद्योगासाठी भूमार्गापेक्षा सागरी मार्गांना अधिक पसंतीक्रम त्यांनी मिळवून दिला. आणि युरोपमधील बाजारपेठात पूर्वेकडून आलेला उत्पादित माल मसाले आणि कापडाची रेलचेल या ठिकाणी दिसू लागली. मग या सगळ्या गोष्टी कच्चा माल तयार करणे, पक्का माल करून त्याला परत विकणे, या सगळ्या गोष्टी करत असताना ते मसाल्याचे पदार्थसुद्धा तयार करू लागले, ते मोठ्या बाजारपेठेत नेऊन विकू लागले. आणि या सगळ्या गोष्टींच्यामध्ये त्यांचा बदल झाला किंवा जास्तीत जास्त फायदा या ठिकाणी या लोकांना होताना आपल्याला पाहायला मिळू लागला. त्याच्यानंतर बघा, बँक सेवा अधिकाधिक विस्तारित होऊ लागली. आर्थिक क्रांतीचे हे द्योतक होते. कागदी चलन अस्तित्वात आले. या सर्व क्रांतिकारी बदलामुळे मध्यम वर्गाची निर्मिती होऊन त्यांनाही आर्थिक सत्तेत सहभागी घेत होता येऊ लागली. हा अत्यंत महत्त्वाचा बदल होईल. बघा, बँक सेवा अधिकाधिक विस्तारित होऊ लागली. त्याचं कारण काय? तर आर्थिक परिस्थिती त्यांची चांगल्या प्रकारे झाली होती किंवा पैसा त्यांच्याकडे जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणात येऊ लागला. मग बँक तशा पद्धतीने ते चालू करू लागली. त्याच्यानंतर कागदी चलन अस्तित्वात आले, म्हणजे जे काही पहिले रोकड होते ते बंद झाले. त्याच्यानंतर कागदी व्यवहार चालू झाले, म्हणजे नोटाचे व्यवहार. आणि या सर्व क्रांतिकारी बदलामुळे मध्यम वर्गाची निर्मिती होऊन त्यांनाही आर्थिक सत्तेत सहभागी होता येऊ लागले. हा अत्यंत महत्त्वाचा बदल या ठिकाणी युरोपीय क्रांतीने करून दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला. बघा, या सर्व बदलांचा परिणाम म्हणून समाजातील सामाजिक संबंधांमध्ये बदल होऊ लागले. या सर्व बदलांचे स्वरूप आणि प्रकार हा समाजशास्त्राचा अभ्यास विषय बनला. काय होऊ लागलं मग या ठिकाणी? वेगवेगळ्या प्रकारे सर्वच लोकांना, सगळ्याच लोकांना, जे काही समाजामध्ये किंवा त्या प्रदेशामध्ये राहणारे सगळे लोक आहेत, त्या मध्यमवर्गीयांना सुद्धा या ठिकाणी बऱ्याचपैकी किंवा बऱ्याच गोष्टीपैकी चांगल्या काही कामं करता येऊ लागले, व्यावहारही करता येऊ लागले. आणि या सगळ्या गोष्टी त्यांच्या सोयीस्कर या ठिकाणी त्यांना दिसू लागल्या. म्हणून अशा मोठ्या प्रकारचे बदल या ठिकाणी आपल्याला झाल्याचं पाहायला मिळतं. त्यामधला 2 नंबरचा पॉईंट आहे आपला औद्योगिक क्रांती. बघा, इंग्लंडमध्ये 18व्या शतकात झालेल्या औद्योगिक क्रांतीमुळे लोकांच्या सामाजिक आणि आर्थिक जीवनात आमूलाग्र बदल घडून आली. प्रथम इंग्लंडमध्ये, नंतर युरोपमध्ये, युरोपीय देशामध्ये आणि नंतर इतर खंडामध्ये हे बदल दिसू लागले. औद्योगिक क्रांती ही एक अशी घटना होती की जिचा युरोपमध्ये सर्व सामाजिक क्षेत्रावर प्रभाव पडला. आता औद्योगिक क्रांतीमुळे या लोकांनी काय केलं होतं? प्रत्येक समाजावर, प्रत्येक प्रदेशावर किंवा प्रत्येक देशावर सुद्धा या ठिकाणी सामाजिक प्रबोधन किंवा प्रभाव टाकण्याचं कार्य या लोकांनी केलं होतं. तर का? कमी मजूर लागत असताना या ठिकाणी जास्तीत जास्त उत्पादन औद्योगिक पद्धतीनं किंवा विज्ञानाच्या सहाय्यानं किंवा वेगवेगळ्या मशिनरीच्या सहाय्यानं हे लोक त्या ठिकाणी उत्पादन वाढवू लागले होते. म्हणजे निश्चितच उत्पादन वाढलं, पैसा वाढला, पैसा वाढला त्याच्यानंतर त्या ठिकाणी सगळ्या काही गोष्टी अनुकूल होत असतात. मग औद्योगिक क्रांतीमुळे अनेक नवीन नवीन साधने, यंत्रे व तंत्रज्ञानात सुधारणा होत होत्या. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर वस्तूचे उत्पादन होत होते. 1760 ते 1830 दरम्यान यंत्रसामग्री, तंत्रज्ञान आणि उत्पादनाच्या व्यवस्थेमध्ये नवीन शोधाची मालिकाच निर्माण झाली होती, ज्याच्या परिणामार्थ कारखाना उत्पादन पद्धती निर्माण झाली होती. आता बघा, 1760 ते 1830 या दरम्यान जी काही यंत्रसामग्री, म्हणजे जे काही नवीन नवीन यंत्र यांनी तयार केले औद्योगिक क्षेत्रासाठी किंवा त्या त्या वस्तू बनवण्यासाठी जे जे काही नवीन यंत्र तयार झाली, ते यंत्र बनवल्यानंतर त्या ठिकाणी उत्पादनाच्या व्यवस्थेमध्ये नवीन शोधाची मालिकाच निर्माण झाली. म्हणजे ज्या काही सगळ्या गोष्टी या ठिकाणी युरोपीय लोक या ठिकाणी बनवताना आपल्याला पाहायला दिसू लागली, मग ज्या सगळ्या गोष्टी मानवाला लागणाऱ्या किंवा मानवाच्या माहितीसाठी किंवा मानवाच्या फायद्यासाठी ज्या सगळ्या काही गोष्टी होऊ लागल्या, त्या सगळ्या काही गोष्टी या यंत्राच्या सहाय्यानं लोकांना मिळू लागल्या. आणि त्याही चांगल्या क्वालिटीच्या, चांगल्या दर्जाच्या लोकांना सुद्धा मिळत होत्या. मग बघा, त्याच्यानंतर या आर्थिक बदलामुळे सरंजामशाही मागे पडून भांडवलशाही पद्धत निर्माण झाली. भांडवलदारांचा नवीन वर्ग निर्माण झाला. त्यांनी औद्योगिक व्यवस्था आपल्या नियंत्रणात ठेवली.
औद्योगिक क्रांतीमुळे समाजात मोठा बदल झाला. जुन्या घरगुती उत्पादित वस्तूंकडे नव्या यंत्र उत्पादित वस्तूकडे वाटचाल सुरू झाली. अशा प्रकारे औद्योगिक क्रांतीचा संपूर्ण समाजावर प्रभाव पडू लागला किंवा पडला. तर बघा भांडवलशाहीमध्ये काय होऊ लागलं, जे नवीन यंत्र किंवा ज्या नवीन गोष्टी तयार करण्याची क्रिया ही यंत्राच्या माध्यमातून सुरू झाली, त्यावेळेस मग लोकांनी काय केलं, सर्वसाधारण म्हणा, मध्यमवर्गीय लोक म्हणा किंवा औद्योगिक क्रांतीमधले लोक म्हणा, यामध्ये बदल घडून आले. ज्या जुन्या काही घरगुती उत्पादित वस्तू होत्या, या उत्पादित वस्तू जुन्या हस्तउद्योग हे बंद पडू लागले. हस्तउद्योग बंद पडले त्यामुळे लोकांना काम मिळत नव्हते. दुसरी गोष्ट, जर काम मिळायला लागलं तर हे औद्योगिक कार्य करत असताना या युरोपीय लोकांच्या ताब्यामध्ये जाऊन ते काम त्या लोकांना करावं लागत असे. आणि हे काम, ही औद्योगिक क्रांती ही यांनी स्वतःच्या नियंत्रणात ठेवली होती. कोणा? युरोपीय लोकांनी. तर कशासाठी? जर औद्योगिक क्रांती इतर लोकांच्या नियंत्रणात जर गेली असती तर यांचा फायदा राहिला असता काही नाही. लोकांना याबद्दल काही माहिती भेटू नये असं त्यांचं एक ध्येय होतं आणि त्या पद्धतीने ते लोक कार्य करत होती. म्हणून या ठिकाणी ज्या काही क्रांतीचा संपूर्ण समाजावर प्रभाव पडला त्याचं कारणच असं होतं की इतर लोकांना ते कोणत्याही बाबतीत कोणत्याही पद्धतीची माहिती मिळू देत नव्हते किंवा समजू देत नव्हते. म्हणून लोकांच्या ज्या काही गोष्टी आहेत या ठिकाणी आपल्याला अशा पद्धतीने समजल्या किंवा समजायला लागतात. बघा, संघ पद्धतीचा, हस्त कारखाना पद्धतीचा उदय, कामगारांची श्रमविभागणी, ग्रामीण नागरी स्थलांतर, वर्गव्यवस्था, कामगार संघटना, आर्थिक असमानता आणि लोकशाही पद्धत हे सर्व औद्योगिक क्रांतीचे दृश्य अदृश्य परिणाम होते. काय सांगतात या ठिकाणी? ते संघ पद्धतीचा अस्त झाला, त्याच्यानंतर कारखाना पद्धतीचा उदय झाला आणि कामगाराची जी काही श्रम विभागणी होती ही सुद्धा विभागणी झाली. त्याच्यामध्ये कशा पद्धतीनं? तर नागरीकरण आणि ग्रामीण, या ठिकाणी ग्रामीण भागातून नागरीकरणाकडे हे लोक भरपूर प्रमाणात जाऊ लागले किंवा स्थलांतर करू लागले. आणि ही वर्गव्यवस्था, कामगार संघटना, आर्थिक असमानता आणि लोकशाही पद्धतीमध्ये सुद्धा सर्व या ठिकाणचे औद्योगिक क्रांतीचे दृश्य बदल होऊ लागले. म्हणून ह्या सगळ्या गोष्टी कुठून शिकायला मिळाल्या? तर या युरोपीय लोकांकडून. त्याचं कारण काय? जी औद्योगिक क्रांती यांनी भारतामध्ये आणली याचं खरं उदाहरण म्हणजे युरोपातील लोक किंवा युरोप देशातील लोक किंवा तो समाज, या लोकांनी सगळ्या काही गोष्टी या ठिकाणी केल्या होत्या. त्याच्यानंतर बघा, या सर्व प्रक्रियेत खूप मोठ्या प्रमाणावर ग्रामीण नागरी स्थलांतर घडून आले. या सर्वांचा हेतू कारखान्यात काम करण्याचा होता. कारखान्यांना आणि नव्याने निर्माण होणाऱ्या भांडवलशाही अर्थव्यवस्थेला विविध सेवा पुरवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर नोकरशाही निर्माण झाली. या अर्थव्यवस्थेत मुक्त बाजारपेठ आणि ही कल्पना होती ज्यामुळे तेथे कारखान्यातून उत्पादित झालेली अनेक उत्पादने विनिमयासाठी उपलब्ध होती. तर बघा, मग लोक काय करू लागले? औद्योगिक क्रांतीकडे जात असताना औद्योगिक क्रांती कुठे होऊ लागली? नागरीकरणामध्ये किंवा नागरी भागामध्ये, म्हणजे शहरी भागामध्ये. मग ग्रामीण भागातील जे काही लोक होते हे लोक काय करू लागले? कारण इकडचे हस्त उद्योग किंवा हस्त व्यवसाय जे काही बंद झाले त्याच्यानंतर लोकांना काम तर लागतच होतं. मग काम लागत असताना मग काम करायचं कुठं? मग औद्योगिक क्रांतीमध्ये जर जाऊन काम करायचं म्हटलं तर लोकांचा हा जो काही कल होता ग्रामीण भागातून शहरी भागात जाण्याचा, हा आजही आपण बघतोय. आज बी बघा, आपल्या खेड्या विभागातून शहरामध्ये जाणारे लोक आपल्याला भरपूर काही आज दिसू लागले आहेत किंवा दिसतात. त्याचं कारण काय? तर ज्या ज्या पद्धतीचं तो व्यक्ती शिकलेला असेल किंवा त्याला त्या पद्धतीची नोकरी हवी असेल तर तो व्यक्ती काय करतो? शहरी भागामध्ये जातो. त्या ठिकाणी ऑफिशियल कार्य म्हणा किंवा एखाद्या व्यापारी कंपनीमध्ये म्हणा किंवा कारखानदारी पद्धतीमध्ये म्हणा, तो व्यक्ती जाऊन त्या ठिकाणी कार्य करू लागतो. म्हणजे पूर्वीच्या काळापासून, म्हणजे बघा 18व्या शतकापासून तर आजपर्यंत सुद्धा लोक आपल्याकडील लोक हे ग्रामीण भागातील लोक शहराकडे जाताना आपल्याला पाहायला मिळतात किंवा दिसू लागले आहेत. म्हणजे अशा पद्धतीचे जे काही बदल आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले याचं कारण असं होतं की औद्योगिक क्रांती, हस्तउद्योग बंद पडल्यानंतर या औद्योगिक क्रांतीच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात फेरबदल झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. त्याच्यामध्ये बघा, औद्योगिक क्रांती, भांडवलशाही आणि त्यांच्या विरोधात निर्माण होणाऱ्या विविध प्रतिक्रिया या सर्व गोष्टीमुळे पाश्चात्य समाजात मोठ्या प्रमाणावर उलथापालथ होत होती. त्याचा समाजशास्त्रावर खूप मोठा प्रभाव पडला. हे सर्व बदल आणि त्यामुळे निर्माण झालेल्या समस्यांचा अभ्यासात ऑगस्ट कॉम्प, एमिल दर्खाईम, कार्ल मार्क्स, मॅक्स वेबर
जॉर्ज सिमेल हे सर्व समाजशास्त्रज्ञ व्यस्त होते. तर बघा मग या शास्त्रज्ञांनी काय केलं, या सगळ्या गोष्टीची पद्धत बघितली किंवा माहिती घेतली. तर ग्रामीण भागातून लोक शहरी भागामध्ये का जातात, तर त्याचं कारण असं होतं जे काही पहिले हस्तउद्योग होते हे हस्तउद्योग ग्रामीण भागामध्ये सुद्धा चालत होते. मग ते हस्तउद्योग कुठपर्यंत चालू राहिले, ज्यावेळेस युरोपीय लोकांनी औद्योगिक क्रांती या ठिकाणी उदयास आणली त्याच्या अगोदरपर्यंत ते चालू राहिले, कारण दुसरा काही बदल नव्हता लोकांना, म्हणून लोक तोच व्यवसाय नेहमी नेहमी करत असत. मग आज त्याच्यानंतर काय होऊ लागलं, जशी जशी औद्योगिक क्रांती झाली मग वेगळ्या प्रकारची कारखानदारी पद्धत आली, त्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या मशनरी आल्या, ते मशनरी आल्यानंतर ते ज्या ज्या काही वस्तू आपल्याला बनवायच्या आहेत त्या सर्व प्रकारच्या वस्तू त्या मशनरीच्या सहाय्यानं कमी वेळामध्ये कमी मजुरामध्ये जास्तीत जास्त माल तयार करू लागल्या आणि जास्तीत जास्त माल त्यांचा माझ्या बाजारपेठेमध्ये विकू लागला, म्हणून त्यांची आर्थिक परिस्थितीसुद्धा एक प्रकारची चांगल्या पद्धतीने झाली होती. आणि त्याच पद्धतीने ते लोक या ठिकाणी काय करत होते, सत्ता देखील त्यांनी प्रस्थापित केली होती. कशाच्या जोरावर, तर आर्थिक मदतीच्या जोरावर या लोकांनी, युरोपीय लोकांनी भारतामध्ये सत्ता केल्याचं आपल्याला अभ्यासायला मिळतं. तर बघा या क्रांतीतून निर्माण झालेल्या पुढील महत्त्वपूर्ण मुद्द्याचा अभ्यास समाजशास्त्राच्या दृष्टीने महत्त्वाचा होता, त्यामध्ये कामगाराची स्थिती, संपत्तीचे हस्तांतरण आणि नागरीकरण हे तिन्ही पॉईंट आपण या ठिकाणी बघितले. तर कामगाराची स्थिती काय झाली, हस्तउद्योग बंद पडले, त्याच्यानंतर ते कारखानदारी पदकडे जाऊ लागले किंवा नागरिक ग्रामीण भागातून शहरी भागात जाऊ लागले, त्याच्यानंतर संपत्तीचे हस्तांतरण झाले म्हणजे यांचा व्यवसाय बंद पडल्यानंतर जी काही कारखानदारी पद्धत आली म्हणजे जी काही सगळी संपत्ती किंवा कारखानदारी व्यवस्था जी यांनी सुरू केली ते सगळे हस्तांतर युरोपीय लोकांचं होतं आणि या सगळ्या गोष्टी बदल म्हणजे हस्तउद्योग बंद पडला आणि लोक नागरीकरण म्हणजे शहरी भागामध्ये जास्तीत जास्त जाताना आपल्याला पाहायला मिळाली. तर समजलं, आज आपण इथपर्यंतच माहिती बघणार आहोत. उद्या 3 नंबरचा पॉईंट पाहणार आहोत आपण, फ्रेंच राज्यक्रांती. धन्यवाद.